नमस्कार, मी उमेश पाटील, द्वित फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता काय झालंय की पुन्हा आपली मेहनत सर्व वाया जाते. कारण काय झालंय की आता निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नसतं. त्याच पद्धतीने आता बघत असाल तुम्ही, इकडे आता कोंबड्या या दूषित पाणी प्यायला लागले, याच्यामध्येच बीट पडते, याच्यामध्येच त्या कोंबड्या पाणी पित आहेत, आणि मग भरपूर असा त्रास आपल्याला होत असतो. बंदिस्तही करता येत नाहीत, कारण बंदिस्त केला तर पिसं उपसायचं काम करतात, आणि पिसं उपसलेला पॅरेंट्स आपल्याला बघायलाही खूप घाण असं वाटतो. त्याच्यामुळं आपण बंदिस्तही करू शकत नाही. आपण एवढी चांगली मेहनत करतो, चांगलं फीड, चांगलं मेडिसिन आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपण मॅनेज करतो, पण निसर्गाच्या पुढे आपल्याला काहीच करता येत नाही. कारण पाऊस पडल्यानंतर पाणी साचते, आणि साचल्याने काय होतं की दूषित पाणीच पितात, आणि त्याच्यामुळे भरपूर असा आपल्याला प्रॉब्लेम होतो. आता जिकडे तिकडे पाणी साचले, इकडे झाकणमध्ये साचले तर इकडे पाणी पित आहेत, बाकीच्या कोंबड्या मस्त अशा फ्री रेंजमध्ये आपल्याला फिरताना दिसत असतील. तर ह्याच पद्धतीने पूर्ण आपलं कुक्कुटपालन सध्या तरी चालू आहे. आणि मित्रांनो, आपण जे टप आपण लावले होते ते आपण काढून घेतलेत, आणि त्याचा आता कशा पद्धतीने आपण वापर केला आहे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण काय केलं आहे की आता तुम्ही बघत असाल आपल्या अशा पूर्ण कोंबड्या आपण यांना लेअर फीड वगैरे टाकलं होतं. सगळं फीड आपण जे टाकतो तेच टाकलं आहे, आणि आपण काय केलं आहे की आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने पूर्ण असे हे टब ठेवलेत, जेणेकरून काय होणार आहे की याच्यामध्ये कोंबड्या ह्या अंडी द्यायला सुरुवात करतील. तर टब कमी ठेवल्यामुळंही आपल्याला अंडी प्रोडक्शन हे कमी येतं आहे. कारण पाच कोंबड्यामागे आपल्याला एक ठेवायचं आहे, पण आपल्या किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 फक्त 50 कोंबड्यांच्या हिशोबाने, आणि आपल्याकडे जवळपास 200 वर ह्या कोंबड्या आहेत, तर खूप असा हे कमी होतं आहे. त्याच्यामुळं अंडी प्रोडक्शन आपलं कमी झालं आहे. तर मित्रांनो, ह्यासाठी आपण आता काय केलं की हे पूर्ण टब हे आपण काढून घेतले. म्हणजे आता इकडे दाखवायचं झालंच तर बघा, इकडे हे पूर्ण टब होते अडकले इकडे. तर मित्रांनो, कसं आहे आता कोंबड्यांनी पिल्लं काढलेत आणि ही अंडी खराब झाली. आता ही खराब झाली अंडी आपण त्या टबमध्ये, आणि इकडे जे आपले टब होते ते आपण पूर्ण असे काढून घेतलेत, आणि हे खालचे जे टब आहेत हे सुद्धा आपल्याला काढायचे आहेत. आणि हे काढल्यानंतर आपण ही वरची लाईन जी आहे हे इकडे लावून घ्यायचे आहेत, आणि वर जेव्हा टब येतील तेव्हा आपण बघूयात. पण खाली आपल्याला पूर्ण असे तेलाचे डबे ह्या साईडने पूर्ण, ह्या साईडने पूर्ण, ह्या साईडने पूर्ण, आणि इकडे सुद्धा आपल्याला तेलाचे डबे लावायचे आहेत. आणि ह्या तेलाच्या डब्यामध्येच आपण कोंबड्या ह्या उबवणला बसवणार आहेत. तर आता बघत असाल तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे एक एक्स्ट्रा आपल्याकडे कोंबडी ही कूड झालेली आहे. तर आपल्याला त्या कोंबडीला बघा, ही कोंबडी कूड नाही आहे, तर ही कोंबडीला आपल्याला बाहेर काढायला लागणार आहे. तर ह्या पद्धतीने बघा, आता कोंबडा क्रॉसिंगसाठी, तर आता काय करणार आहे ते बघा. आता ही कोंबड्यांनी सगळे इकडे चाळे टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने तर आता ह्या कोंबडीला आपल्याला अंडी देणं गरजेचं आहे. तर आपल्याला दोन कोंबड्या आपण तिकडे शिफ्ट केल्यात, त्या कशा केल्यात काय केल्यात आपण ते सर्व तुम्हाला दाखवणारच आहे. बरोबर, हे सगळं झालं. आता ही खराब अंडी आहेत, ही आपल्याला ह्याच्यावर आपल्याला मार्किंग करून आणि ती तिकडे ठेवायची आहेत. खूप प्रॉब्लेम होतो. तर ही जी खराब अंडी आहेत ह्याच्यावर मार्किंग करायची. आता ही ऑलरेडी मार्क आहे, तर ही अशी अंडी आपण ठेवून द्यायची. म्हणजे कसं आहे की कोंबड्यांना माहीत पडणार आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी द्यायची आहेत. तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण अशी अंडी ठेवून देऊयात. कारण इथे आता नवीन आपण जागा केली आहे कोंबड्यांना अंडी देण्यासाठी, त्यांना लगेच ही गोष्ट माहीत नाही पडणार, म्हणून आपण अशा पद्धतीने हे खराब अंडी आहेत ही आपल्याला ठेवायची आहेत. पूर्ण याच्यामध्ये ठेवू. आता एवढी खराब अंडी तेवढी आता ते याच्यामध्ये ती नाही आहेत. तर आता कसं आहे की त्यांना समजणार आहे की बाबा आपल्याला याच्यामध्ये अंडी द्यायची आहेत. तर ह्यासाठी आपण पूर्ण अशी अंडी ठेवून दिली. तर आता आपण बाकीच्या गोष्टी आता मला सांगायचं झालंच तर तुम्हाला आता पिल्लं वगैरे दाखवतो मी. तर आपल्याला योगेश चौधरी यांची कमेंट आली होती की सर तुम्ही पिल्लं दाखवा. तर कसं आहे बघा सर, आपल्याकडे आता 42 पिल्लं आहेत आणि आपण 2 कोंबडीच्या खाली पिल्लं दिलेत. आता बरीच पिल्लं कोंबडीच्या खाली, कसं आहे की ज्या पिल्लांना उभेची गरज वाटते ती पिल्लं तिच्या खाली जातात आणि तिकडे जातात. बाकी ज्यांना खायचं आहे आणि ज्यांचं खाऊन झालंय तर ते इकडे आहेत. तर ह्याच पद्धतीने आणि आपण पाण्यामध्ये काय दिलंय की बघा, आता आज पिल्लांचा दुसरा दिवस आहे. तर आपण काल काय दिलं होतं की त्यांना पहिल्यांदा फक्त इलेक्ट्रोलाईट पाण्यामध्ये दिलं होतं. बरोबर आहे, इलेक्ट्रोलाईट दिलं होतं
आणि सकाळच्या वेळेस इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये आपण विनेगर टाकलंय आणि वॉटर सॅनिटायझर सुद्धा आपल्याला टाकायचं, जेणेकरून कसं लहान पिल्लं असतात तेव्हा त्यांना त्यांची मॉर्टॅलिटी खूप जास्त होते, तर ह्यासाठी आपल्याला जे रोग वगैरे आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. पण आता काय इकडे जुगाड काय केलाय की इकडे क्लिप मारले आणि इकडे क्लिप मारले आणि हा पूर्ण रॉड असा टाकून दिला, म्हणजे शेरीला आपल्याला हा दरवाजा उघडता येणार नाही. तर त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी आपण सिस्टम करून घेतले, जेणेकरून आपली पिल्लं आहेत ती एकदम व्यवस्थित प्रॉपर अशी होतील आणि शेरीचा कुठलाही त्यांना त्रास होणार नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता इथे पिल्लं बघताय, तर ह्या पिल्लांना आपण इथे ब्रूडरमध्येच ठेवलं आहे, इथे कुठल्याही पद्धतीची लाईट वगैरे आपण केली नाही आहे. पण मित्रांनो काय झालं की ह्यासाठी आपण जवळपास 44 पिल्लं ही दोन कोंबड्यांमध्ये आपण सोडले आणि आपण त्यांना इलेक्ट्रोलाइट वगैरे ह्यासारख्या गोष्टी ह्या आपण दिलेत आणि आपण हर्बल मेडिसिन टोटल त्यांना यूज करणार आहेत. तर मित्रांनो बघूया त्याचा रिझल्ट कसा येतो. जर रिझल्ट चांगला असला तुम्हाला नक्की मी त्याबद्दल तुम्हाला रिकमेंड करणार आहे की तुम्ही तेही औषधं वापरू शकता. तर आता आपण बऱ्यापैकी औषधंही चालू केलेत त्यांना, म्हणजे सगळी हर्बल आहेत, कुठल्याही प्रकारे जास्त हे नाही आहे. तर खूप चांगला असा त्यांचा म्हणजे ऑलरेडी रिव्ह्यू आहे, तर बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला त्याचा आपल्याला फायदा होतो. तर बघत असाल तर मित्रांनो किती घाणच पाणी पित आहेत कोंबड्या आणि खूप म्हणजे असं डोळ्यासमोर असं बघतो आहे आणि ते म्हणजे असं वाटते की आपली मेहनत किती ह्या कोंबड्या वाया घालवतात, कारण खूप खराब खराब पाणी असं पित आहेत आणि आपलं ऑप्शनही नाही आपल्याकडे की आपण त्यांना काय करू शकतो. म्हणजे बंदिस्त केल्या तरीही प्रॉब्लेम आणि मोकळ्या सोडल्या तर हा प्रॉब्लेम. तर दोन्ही बाजूने आपण फसून जातो आणि इकडे साचत आहे पाणी, ते इकडे पण कोंबड्या पाणी पितात. ते बघा काय करावं हे समजत नाही आहे, कारण कसं आहे पाणी साचतं आणि मग दूषित पाणी कोंबड्या पितात. अंडी प्रोडक्शन कमी निघतं आहे, कारण सुस्त झालं तर अंडी प्रोडक्शन कमी निघतं आहे. बरेच असा प्रॉब्लेम होतो, म्हणजे आपला भरपूर असा लॉस या गोष्टीमुळे होत असतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या पक्ष्यांची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.